बघा आपण जो बघताय तो खूप मोठा शेततळा आहे, त्यामध्ये हा नाग पडलेला होता. बघा आपण पुरेपूर वाचवण्याचा प्रयत्न करूया. तर हे बघा मित्रांनो, मी आपला मित्र सर्प मित्र भगवान पवार नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वणी येथून, तर कांतीलाल ठेपणे गाव चावसाळे यांनी मला कॉल केला. तर हा बघा खूप खूप मोठा शेततळा आहे. तर त्या शेततळ्यात एक खूपच मोठा 2 दिवसापासून पडलेला साप आहे. तर मित्रांनो, मी तो काढण्यासाठी आलो. बघू आपण काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करू, काढल्यानंतर अजून पुढची माहिती देऊ. चला तर तुम्हाला एक विनंती आहे, असे साप दिसल्यास कधी न मारता आपल्या जवळच्या सर्पमित्राला बोलवा आणि पकडून जंगलात सोडण्यास सांगा. कारण साप हा काही माणसाचा शत्रू नसतो, कारण साप हा शेतकऱ्याचा मित्रच असतो. आपल्या शेतात बरेच उंदीर आढळतात, ते उंदर शेताची नासाडी करतात. म्हणून एक साप वर्षाला जवळजवळ 400 ते 500 उंदर खाऊन आपल्या पोटाची खळगी भरतो आणि आपल्या पिकाचे नुकसान न होता आपलं संरक्षण करतो, म्हणून शेतकऱ्याचा मित्र समजला जातो. मित्रांनो, हा नाग जातीचा साप होता. बघा आपण व्यवस्थितपणे त्याला बाहेर काढलेला आहे. तर मित्रांनो, असे साप जर कधी चावल्यास आपण इतरस्थ कोणत्याही हॉस्पिटलमध्ये न जाता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाणे, तिथं योग्य उपाय होतं, वेळोवेळी उपचार होतं आणि आपली जखम पुरेपूर बरी होते. तर साप चावल्यानंतर 50% लोक भीतीने मारता, म्हणून असं साप चावल्यानंतर आपल्या दवाखान्यात जाऊन इलाज करू शकतो. तर हे बघा मित्रांनो, यूट्यूबवर बघून कधी कोणी साप पकडण्याचा प्रयत्न करू नका, साप हा घातक असतो. हे बघा आपण कोणत्याला कोणतीही नाही जा होता आपण व्यवस्थितपणे बरणीमध्ये टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता. साप वाचवा, निसर्ग वाचवा, पर्यावरण राखा. हा बघा मित्रांनो, आपण तळा बघू शकतो, खूप मोठा तळा. कांतीलाल ठेपणे हे पण घाबरलेले होते, त्यांनी कोणताही न वेळ घालवता मला बोलवलं आणि साप पकडण्यास बोलवलं. तर हे बघा मित्रांनो, आपण काही वेळापूर्वी पकडलेला साप त्याला कोणती इजा न हो देता आपण सुरक्षित जंगलात सोडत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, आपल्या मित्रासोबत शेअर करा आणि मित्रांनो, ज्याने अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घंटी दाबायला विसरू नको. चला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.